Hello and welcome student to yet another tutorial of Chanakya Academy. Today we are going to learn and explore the chapter quadratic equation. Today we are going to learn the basics of practice set 2.5. The basic is nature of roots of a quadratic equation. Nature of roots. आता आपण मागच्या 2.4 मध्ये पाहिलेलं आहे कि क्वाड्रेटिक इक्वेशन के जे रूट्स असतात ते फॉर्म्युला मेथड ने कसे काढायचे, ठीक है। तो आता आपल्याला यामध्ये काय पाहायचं आहे कि जे रूट्स आहे, जे तुम्ही रूट्स काढता त्याच्यावरून आपल्याला काय ठरवायचं आहे, द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन। तो आपण पाहिलं होतं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो आणि एक्स जो आहे त्यामध्ये एक्स ची वैल्यू कशी काढायची त्यासाठी आपण फॉर्म्युला बघितला होता माइनस बी प्लस माइनस अंडर रूट बी स्क्वेअर माइनस फोर ए सी अपॉन टू आई सी। तर या ठिकाणी तुम्हाला पहिलीच लाईन ती दिलेली आहे, पहा पहिलीच लाईन दिलेली आहे, यू नो दॅट एक्स एक्स, ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, यू नो दॅट एक्स बी स्क्वेअर माइनस फोर ए सी टू आई सी आर रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन। इक्वेशन कोणता आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स इज इक्वल्स टू सॉरी ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो, ठीक आहे। तर या ठिकाणी आपल्याला पहिली सर्वात पहिलं काय सांगितलेलं आहे, पहा सर्वात आधी आपल्याला हे सांगितलेलं आहे, इफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल्स टू झिरो, जर बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू जर झिरो आली देन एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट झिरो अपॉन पैसे, म्हणजे काय होईल याचा अल्टिमेट आन्सर काय होईल, मायनस बी अपॉन पैसे, ठीक आहे। इथे आपण दोन घेतले, मायनस बी प्लस रूट झिरो, रूट झिरोची व्हॅल्यू झिरो, ठीक आहे, म्हणजे काय आलं, मायनस बी अपॉन पैसे, या ठिकाणी काय आलं, मायनस बी मायनस झिरो अपॉन पैसे। देअरफोर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड काय म्हणतात, इक्वल, आर रियल अँड इक्वल। कधी, जेव्हा बी स्क्वेअर मायनस फोर ए सी काय राहील, झिरो राहील, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी काय राहील, झिरो राहील, ठीक आहे। तसंच इफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज ग्रेटर दॅन झिरो, जर तो झिरोपेक्षा मोठा असला लाईक वन टू थ्री फोर अँड सो ऑन, देन मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू आहे, फॉर्म्युला तोच राहील, एकदा प्लस एकदा मायनस। पण या ठिकाणी रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन कसे राहतील, रियल अँड अनइक्वल, रियल अँड अनइक्वल। या ठिकाणी काय होतं, रियल आणि इक्वल होते, या ठिकाणी काय झालं, रियल अँड अनइक्वल, ठीक आहे, एवढं लक्षात आलं। त्यानंतर समोर बघू आपण, समोर काय सांगितलेलं आहे, समोर आपल्याला सांगितलेलं आहे की इफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज लेस दॅन झिरो, मीन्स लेस दॅन झिरो म्हणजे निगेटिव्ह नंबर, ठीक आहे, लेस दॅन झिरो, देन एक्स इज इक्वल टू, आता रूटमध्ये जर कोणताही निगेटिव्ह नंबर येऊन राहिलेला आहे, रूटमध्ये कोणताही जर निगेटिव्ह नंबर येत आहे तर काय करायचं, रूटमध्ये जर कोणताही निगेटिव्ह नंबर येत आहे, जर राईट लाईक रे अंडर रूट मायनस वन, अंडर रूट मायनस वन इज नॉट अ रियल नंबर, ठीक आहे। सर्वात पहिली गोष्ट लक्षात घ्या, रूट मायनस वन इज नेवर रियल नंबर, का रियल नंबर नाही आहे, वाय रूट मायनस वन इज नॉट रियल, कारण आपण जसं याची जर आपण कोणती समजा इथे तुम्ही अंडर रूट मायनस फोर घेतला, ठीक आहे, आता याची व्हॅल्यू काय निघेल बाहेर, याची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता का, नाही, तुम्ही मायनस रूट फोरची व्हॅल्यू बाहेर काढू शकता, काय होईल, मायनस टू, ठीक आहे, हे तुम्ही काढू शकता, म्हणजे मायनस इकडे आहे, मायनस रूट फोर म्हणजे काय झालं, रूट फोरची काढली आपण टू, तर काय झाली, मायनस टू, ठीक आहे, हे आपण करू शकतो। पण आपण मायनस रूट अंडर रूट मायनस फोर ची व्हॅल्यू काढू शकत नाही, यांना काय म्हणतात, मायनस रूट फोर मायनस वन, दीज आर इमॅजिनरी, इमॅजिनरी नंबर्स, हे कोणते नंबर्स आहे, इमॅजिनरी नंबर, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे।
तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, इफ लेस दॅन झिरो म्हणजे हा काय झाला, हा निगेटिव्ह येऊन जाईल ना, निगेटिव्ह नंबर येईल, हा निगेटिव्ह नंबर येईल. आर नॉट रिअल नंबर, आर नॉट रिअल नंबर, रिअल नंबर नाही राहणार, कोणता राहील, इमॅजिनरी नंबर राहील. द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल, तर या ठिकाणी काय म्हणतं, द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल, हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याच्या आधीसुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. त्यानंतर नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डिटरमाइंड बाय द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज कॉल्ड, त्याला काय म्हणतात, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी याला काय म्हणतात, डिस्क्रिमिनंट, काय म्हणतात त्याला, डिस्क्रिमिनंट, याला काय म्हणतात, डिस्क्रिमिनंट, लक्षात, याला काय म्हणतात, डिस्क्रिमिनंट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर, कोणता, डेल्टा, ठीक आहे, याला ट्रायंगल म्हणत नाही, याला काय म्हणतात, डेल्टा, लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी आपल्याला काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत पाहू आता आपण. तर सर्वात आधी आपल्याला एक व्हॅल्यू दिलेली आहे या ठिकाणी, कोणती व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 50 पॉझिटिव्ह रिअल नंबर ग्रेटर दॅन झिरो, ग्रेटर दॅन झिरो, मग काय लिहिते, रिअल अँड रिअल अँड इक्वल की अनइक्वल, रिअल अँड अनइक्वल, अनइक्वल, ठीक आहे, रिअल अँड अनइक्वल, काय म्हटलेलं आहे पा, या ठिकाणी रिअल अँड अनइक्वल, ठीक आहे, कधी कधी येईल ही रिअल अँड अनइक्वल, जेव्हा काय असेल, काय असेल, 50 ही काय आहे, झिरोपेक्षा मोठी आहे, 50 ही झिरोपेक्षा मोठी आहे, रिअल अँड अनइक्वल येईल का पा, रिअल अँड अनइक्वल ह्या इथे दिलेलं आहे आपल्याला, रिअल अँड अनइक्वल आत्ताच पाहिलं आपण, आता हे याचा क्रम लक्षात ठेवायचा, याचा क्रम लक्षात ठेवायचा, कसा लक्षात ठेवायचा पा, सोपा आहे पा, पहिले काय म्हटलं, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल्स टू झिरो, ठीक आहे, देन एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट अंडर रूट झिरो अपॉन ट्वाईस ए, देअर फॉर एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस झिरो अपॉन ट्वाईस ए, ऑर एक्स इज इक्वल्स टू मायनस बी मायनस झिरो अपॉन ट्वाईस ए. तर या ठिकाणी काय म्हटलं, द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल, पण हे कधी इक्वल टू झिरो असला तर, ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जर लिहाय तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं म्हणू आपण, इक्वल टू झिरो आहे, डेल्टा इक्वल टू झिरो, डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो आणि डेल्टा इज लेस दॅन झिरो, तर डेल्टा इज इक्वल टू झिरो, ठीक आहे, डेल्टा इज इक्वल टू झिरो, तर काय लिहायचं, रिअल अँड इक्वल, रिअल अँड इक्वल, डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो देन रिअल अँड अनइक्वल, रिअल अँड अनइक्वल, या ठिकाणी दोनच पा, हे लक्षात ठेवायचे, या दोन्ही ठिकाणी रिअल हा शब्द तर येईलच, ठीक आहे, कारण हे रिअल आहे, इमॅजिनरी आहे का नाही, इमॅजिनरी कधी होईल, फक्त या ठिकाणी, या ठिकाणी इमॅजिनरी होईल, या ठिकाणी इमॅजिनरी होईल म्हणजे काय झालं, तो रिअल नाही आहे, म्हणून काय लिहायचं, नॉट रिअल, नॉट रिअल, नॉट रिअल, ठीक आहे, म्हणजे जे रूट्सचं जे नेचर राहील ते कसं राहील, नॉट रिअल, फक्त एवढं लक्षात ठेवा, हा जर बॉक्स तुम्ही जर व्यवस्थित लक्षात ठेवला तुम्हाला सर्व येऊन जाते. आणि डेल्टा म्हणजे काय, डेल्टा म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू, बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू, तर बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू जर झिरो आली रिअल अँड इक्वल, जर झिरोपेक्षा जास्त आली तर रिअल अँड अनइक्वल, आणि डेल्टा इज लेस दॅन झिरो म्हणजे झिरोपेक्षा खालची म्हणजे निगेटिव्ह नंबर आला कोणताही, तर काय म्हणू आपण, नॉट रिअल, नॉट रिअल मीन्स इमॅजिनरी, ते आपल्याला इथे दिलेलं नाही आहे, पण नॉट रिअलचा अर्थ काय होतो, इमॅजिनरी रूट्स, त्याला काय म्हणतात, इमॅजिनरी रूट्स, ठीक आहे, तो वर्ड इथे कुठं झालेला नाही आहे, इमॅजिनरी रूट्स, बट नॉट रिअलचा अर्थ काय, इमॅजिनरी रूट्स, एवढं लक्षात आलं. समोर पाहू आता आपण, मग आता आपण याला सॉल्व्ह करू, याला काय म्हटलेला आहे हा जो पूर्ण जो बॉक्स आहे याला आपण सॉल्व्ह करू, तो सॉल्व्ह करताना तुम्हाला तो सहज सॉल्व्ह करता येईल. तर बघा, 50 ग्रेटर दॅन झिरो, मग काय आलं, रिअल अँड अनइक्वल, अनइक्वल, रिअल अँड अनइक्वल, ठीक आहे, त्यानंतर मायनस 30 झिरोपेक्षा लहान, तर काय झालं, नॉट रिअल, नॉट रिअल, ठीक आहे, ऑर इमॅजिनरी,
इमॅजिनरी, ठीक आहे. तर हे इमॅजिनरी तुम्ही नाही लिहिलं तरी चालते, ठीक आहे. हा जो वर्ड आहे ना, नाही लिहिला तरी चालते, तुम्ही नॉट रिअलच लिहायचं, ठीक आहे. कारण आपल्याला बुकमध्ये, टेक्स्टबुकमध्ये हे दिलेलं आहे. इक्वल्स टू झिरो आले, इक्वल्स टू झिरो, तर रिअल तर हा शब्द आहेच ठेवलेला. अँड इक्वल, ठीक आहे. अँड इक्वल, इक्वल रूट्स आहे येतील, ठीक आहे. आता हे कसे येतील हे समोर जेव्हा तुम्ही एक्झाम्पल्स बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. समोर चलतो मग, समोर पहा काय दिलेलं आहे. पहा, हां, तर आता आपल्याला इथं सॉल्ड एक्झाम्पल दिलेला, फर्स्ट सॉल्ड एक्झाम्पल पाहू. आता आपण फर्स्ट सॉल्ड एक्झाम्पलमध्ये काय म्हटलेलं आहे पहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स मायनस सेवन, एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स मायनस सेवन, ठीक आहे. तर काय काढावं म्हणजे डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा. काय काढायचं आहे, डिस्क्रिमिनंटचा अर्थ काय, डेल्टा, ठीक आहे. डेल्टा म्हणजेच काय काढायचं आहे, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, ठीक आहे. डेल्टाच म्हणजे काय झालं, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तर इथे पहिले काय केलं, एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स मायनस सेवन इज इक्वल्स टू झिरो, कम्पेअर केलं कशासोबत, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, ठीक आहे. ए इज इक्वल्स टू वन, बी इज इक्वल्स टू टेन अँड सी इज इक्वल्स टू मायनस सेवन, ठीक आहे. हे इथे आपल्या व्हॅल्यूज आल्या, ठीक आहे. कम्पेअर केलं नंतर आपण काय काढलं, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी काढलं, म्हणजे काय झालं, बीचा स्क्वेअर म्हणजे काय झालं, टेनचा स्क्वेअर मायनस फोर मल्टीप्लाइड बाय वन मल्टीप्लाइड बाय मायनस सेवन. टेनचा स्क्वेअर किती आला, हंड्रेड, मायनस मायनस प्लस, फोर सेवन दा ट्वेंटी एट, वन आहे तर ट्वेंटी एट मल्टीप्लाइड बाय वन ट्वेंटी एट, ठीक आहे. तर हंड्रेड प्लस ट्वेंटी एट वन ट्वेंटी एट, ठीक आहे. डिस्क्रिमिनंट काय निघाला, डेल्टा, डेल्टा इज इक्वल टू वन टू एट. आता वन टू एट आहे तर काय होईल, ते आपण असं म्हणू, डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो, डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो. इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो, डेल्टा जर ग्रेटर दॅन झिरो आहे तर रूट्स कसे राहतील, रिअल अँड अनइक्वल, अँड अनइक्वल. आता हे इथे विचारलेलं नाही आहे, रिअल आहे की अनइक्वल आहे, डेल्टा कसा आलेला आहे हे विचारलेलं नाही. हे मी तुम्हाला ॲडिशनल सांगत आहे, म्हणजे काय, आपल्याला समोर जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नेचर विचारते, नेचर ऑफ रूट्स, नेचर ऑफ रूट्स विचारलं तर रिअल अँड अनइक्वल, डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो हे तुम्हाला सांगावं लागेल. पण इथे काय विचारलं, फक्त डिस्क्रिमिनंट, ओके. तर चला तर मग आता आपण समोर जाऊ, समोर पहा काय म्हटलेलं आहे. समोर आपल्याला सांगितलेलं आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ठीक आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आता काय पाहायचं आपल्याला, नेचर ऑफ रूट्स, ठीक आहे. म्हणजे कशा प्रकारचे रूट्स आहेत. पहिले घेतलं इक्वेशन, टू एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स प्लस सेवन, इक्वेशन लिहिलं, कम्पेअर केलं, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू झिरो. नाउ ए इज इक्वल्स टू टू, ठीक आहे, लिहिलं. नंतर बी इज इक्वल्स टू मायनस फाईव्ह अँड सी इज इक्वल्स टू सेवन, ठीक आहे. बी स्क्वेअर मायनस फोर इसी काढा, बी स्क्वेअर म्हणजे फाईव्हचा स्क्वेअर मायनस फाईव्हचा स्क्वेअर मायनस फोर इंटू टू इंटू सेवन, ठीक आहे. मायनस फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह, फोर इंटू टू इंटू सेवन किती झालं, फोर टू झार एट, एट सेवन झार फिफ्टी सिक्स, ठीक आहे. ट्वेंटी फाईव्ह मायनस फिफ्टी सिक्स, दॅट इज डी इक्वल टू मायनस थर्टी वन, ठीक आहे. म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी म्हणजेच काय झालं, डेल्टा, डेल्टा इज लेस दॅन झिरो, डेल्टा इज लेस दॅन झिरो, ठीक आहे. याचाच अर्थ काय, डेल्टा इज लेस दॅन झिरो. इफ डेल्टा इज लेस दॅन झिरो म्हणजे कोणतं आलं, नॉट रिअल मीन्स इमॅजिनरी, नॉट रिअल मीन्स इमॅजिनरी. आलं लक्षात, हे लक्षात ठेवायचं, इमॅजिनरी हा वर्ड मीन्स घेऊन राहिलो पण तुम्ही तो लिहायचा नाही आहे, ठीक आहे. या आपल्या आता जे महाराष्ट्र शासनाचं जे टेक्स्ट बुक आहे त्यामध्ये इमॅजिनरी हा वर्ड आलेला नाही आहे, म्हणून आपण तो घ्यायचा नाही, फक्त एवढं लिहायचं, नॉट रिअल. नॉट रिअलचा अर्थच इमॅजिनरी होतो, ठीक आहे. त्यानंतर सेकंड इक्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे, सेकंड इक्वेशन, सेकंड इक्वेशन पाहून घेऊ आता आपण. सेकंड इक्वेशन काय सांगते, सेकंड इक्वेशन पहा, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस नाईन, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस नाईन. तर एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस नाईन पुन्हा आपण इथे घेतलं, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो. एची व्हॅल्यू काय आली, वन, बीची व्हॅल्यू काय आली, प्लस टू, आणि सीची काय आली, मायनस नाईन.
इथे लिहून घ्यायचं ए इज इक्वल्स टू किती आली या ठिकाणी ए इज इक्वल्स टू वन ठीक आहे. त्यानंतर बी इज इक्वल्स टू टू अँड सी इज इक्वल्स टू मायनस नाईन. तर इथे काय म्हणतो बी स्क्वेअर इज इक्वल बी स्क्वेअर मायनस फोर इज इज इक्वल टू बी म्हणजे टूचा स्क्वेअर मायनस फोर ए किती आहे वन आणि हा किती आहे मायनस नाईन ठीक आहे. तर ॲन्सर किती हा किती झाला टूचा स्क्वेअर फोर मायनस मायनस फोर इंटू नाईन म्हणजे किती झालं मायनस थर्टी सिक्स काय झालं मायनस थर्टी सिक्स झाले तर मायनस थर्टी सिक्स तर इथे काय झालं इथे येईल इज इक्वल्स टू फोर प्लस थर्टी सिक्स दॅट फोर प्लस थर्टी सिक्स इज फोर्टी ठीक आहे. म्हणजे काय झालं डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो रियल अँड अनइक्वल रियल अँड अनइक्वल आलं लक्षात. तर हे झालं आपलं सॉल्व एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर टू डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन मधलं सेकंड एक्झाम्पल ठीक आहे. समोर चालायचं समोर चालू आहे तर समोर बघू आपण थर्ड एक्झाम्पल काय सांगते आपल्याला थर्ड एक्झाम्पल ओके हां नाव दिस इज अवर थर्ड एक्झाम्पल. तो थर्ड एक्झाम्पल देखू क्या बोलतं सॉरी थर्ड एक्झाम्पल पहा काय सांगते रूट थ्री अंडर रूट थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू रूट थ्री एक्स प्लस रूट थ्री इज इक्वल्स टू झिरो. नाव सोल्युशन कम्पेअर इक्वेशन लिहिलं अंडर रूट थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू रूट थ्री एक्स प्लस रूट थ्री इज इक्वल्स टू झिरो अँड कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो. नाव आता याला याच्यासोबत कम्पेअर केलं ते एक्सचा कोएफिशिएंट किती आहे ए म्हणजे रूट थ्री ठीक आहे लिहिला इथे. त्यानंतर बीचा टू रूट थ्री तो इथे लिहिला ठीक आहे. त्यानंतर सीचा रूट थ्री तो इथे लिहिला ठीक आहे. नंतर आपण काय काढलं बी स्क्वेअर मायनस फोर सी टू रूट थ्रीचा स्क्वेअर टूचा स्क्वेअर फोर फोर मल्टीप्लाइड बाय थ्री दॅट इज फोर इंटू थ्री ठीक आहे. मायनस फोर इथे काय ए रूट थ्री आणि सी रूट थ्री ठीक आहे. रूट थ्री मल्टीप्लाइड बाय रूट थ्री थ्री तर इथे काय झालं फोर मल्टीप्लाइड बाय थ्री मायनस फोर मल्टीप्लाइड बाय थ्री म्हणजे ट्वेल्व मायनस ट्वेल्व दॅट इज इक्वल्स टू झिरो डेल्टा इज इक्वल्स टू झिरो. तर डेल्टा इज इक्वल्स टू झिरो म्हणजेच काय झालं बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल्स टू झिरो. मग बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इक्वल्स टू झिरो म्हणजे काय झालं द रूट्स ऑफ द इक्वेशन आर रियल अँड इक्वल रियल अँड इक्वल. इफ डेल्टा इज इक्वल्स टू झिरो देन रूट्स रूट्स कसे राहतील रूट्स आर रियल अँड इक्वल रियल अँड इक्वल. नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू झिरो झाली तर जे रूट्स आहेत त्या इक्वेशनचे रूट्स कसे राहतील रियल राहतील आणि इक्वल राहतील ठीक आहे. तर समोर बघू आता आपण आणि खूप मजेशीर आहे समोर आपल्याला याचे अजूनही बऱ्याचशा गोष्टी हळूहळू समजतील. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे लेट्स लर्न द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशिएंट ठीक आहे. आता कोएफिशिएंट आणि रूट जे आहेत त्याच्यामधलं रिलेशन काय तर हे समजण्यासाठी आपल्याला इथे अल्फा अँड बीटा हे रूट्स दिलेले आहेत अल्फा अँड बीटा ठीक आहे. आर द रूट्स ऑफ द इक्वेशन तर स्टँडर्ड फॉर्म घेतला इक्वेशनचा हा कोणता स्टँडर्ड फॉर्म आहे ठीक आहे. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो देन अल्फा प्लस बीटा ठीक आहे. अल्फा प्लस बीटा आता अल्फा प्लस बीटा तर असं अल्फाची जी व्हॅल्यू आहे ती आपण इथे काय घेतलेली आहे मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन पैसे प्लस मायनस बी ही कशाची घेतली बीटाची व्हॅल्यू घेतली मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन पैसे ठीक आहे. ट्वाईसे ट्वाईसे हे काय होते सेम होते ट्वाईसे ट्वाईसे काय होते सेम म्हणजे डिनॉमिनेटर सेम होता म्हणून आपण डिनॉमिनेटर एकच लिहिला वरचं डायरेक्ट लिहिलं मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी तर या ठिकाणी काय होईल मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अँड प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी गेट कॅन्सल तर काय राहिलं मायनस बी मायनस बी दॅट इज मायनस टू बी तर टू टू ऑल्सो गेट कॅन्सल म्हणजे आपल्याला अल्टिमेट करायला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए म्हणजे मायनस बी अपॉन ए एवढं लक्षात आलं. आता सेम आपण जो पार्ट आहे तो या ठिकाणी अल्फा इंटू बीटासोबत केला
आता सध्या काय केलं होतं आपण अल्फा प्लस बीटा हे पाहिलं होतं, अल्फा प्लस बीटा पाहिलं होतं. आता काय करून राहिलो, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू, आता बघा मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू आय से मल्टीप्लाइड बाय मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. ठीक आहे, आता या ठिकाणी काय केलं आपण पहा, या ठिकाणी आपण ब्रॅकेट घेतला. ठीक आहे, याला एक ब्रॅकेट दिला आणि याला एक ब्रॅकेट दिला, टू टू जार फोर ए इंटू ए ए स्क्वेअर. ठीक आहे, तर मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, तर या ठिकाणी काय केलं आपण डायरेक्ट लिहिलं बी स्क्वेअर. ठीक आहे, मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. ठीक आहे, म्हणजे काय झालं बघा, मायनस बी प्लस म्हणजे हे काय झालं, ए प्लस बी आणि ए मायनस बी हा फॉर्म्युला लागला, ए प्लस बी आणि ए मायनस बी. तर काय होतं फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, या फॉर्म्युलाचा यूज आपण या ठिकाणी केला. ठीक आहे, तर या ठिकाणी हा यूज केल्यानंतर आपण याला ओपन केलं तर काय झालं, बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस फोर ए सी, तर बी स्क्वेअर गेट कॅन्सल प्लस मायनस. आता मायनसचं काय झालं होतं, प्लस म्हणजे फोर ए सी अपॉन फोर ए स्क्वेअर, नंतर फोर फोर गेट कॅन्सल, ए आणि स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे काय राहिला फक्त सी बाय ए. तर अल्फा इंटू बीटा च अल्टिमेट आन्सर काय राहील, सी बाय ए. लक्षात, सी बाय ए. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस बिलो प्रॉपर्टी 10x स्क्वेअर प्लस 10x प्लस 1 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, तर सर्वात आधी काय करायचं, काय करायचं आपण सर्वात आधी काय करायचं सांगा, सर्वात आधी आपण याला कशाने कम्पेअर करायचं पहा, 10x स्क्वेअर प्लस 10x प्लस 1 काय झालं, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ठीक आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. आता अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा याची प्रॉपर्टी काय आली होती, मायनस बी बाय ए आहे ना. मग आता या ठिकाणी ए किती आहे, ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 10. ठीक आहे, सी इज इक्वल्स टू 1, सी इज इक्वल्स टू 1. ठीक आहे, असं आहे ना. तर इथे काय, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस बिलो प्रॉपर्टी अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा. तर अल्फा प्लस बीटा, तर आता इथे काय म्हटलेलं आहे, अल्फा प्लस बीटा इथे किती येईल, अल्फा प्लस बीटा सांगा, 10x स्क्वेअर आणि मायनस बी बाय ए असं येईल ना. तर मायनस बी, मायनस बी किती किती आहे, मायनस 10. ठीक आहे, ए किती आहे, 10. ठीक आहे, 10 कॅन्सल, 1 1. ठीक आहे, म्हणजे काय राहिला, अल्टिमेटली मायनस 1. तर याचा ॲन्सर काय लिहायचा आपण इथे डायरेक्ट, इथे आपण ॲन्सर लिहायचा डायरेक्ट, इथे सर्व सोडवल्यानंतर म्हणजे अल्फा प्लस बीटा. आता या ठिकाणी मी सांगतो का, अल्फा प्लस बीटा रफली सांगतो, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए, मायनस बी म्हणजे मायनस 10 अपॉन 10, 10 वन दर 10 दॅट इज मायनस 1 अपॉन 1, दॅट इज इक्वल्स टू मायनस 1. तर इथे काय आला, मायनस 1. सिमिलरली अल्फा इंटू बीटा हे दिलेलं आहे या ठिकाणी, काय आलं, सी बाय ए, म्हणजे अल्फा मल्टीप्लाइड बाय बीटा इज इक्वल्स टू सी बाय ए. ठीक आहे, सी किती दिलेलं आहे, 1, आणि ए किती दिलेलं आहे, 10. ठीक आहे, म्हणजे ॲन्सर काय झालं आपलं, 1 अपॉन 10. ठीक आहे, 1 अपॉन 10. एवढं लक्षात आलं, तर आपण जे पहिलेचं त्याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या म्हणजे अल्फा प्लस बीटा, तर त्याचं काय होते, मायनस बी बाय अल्फा इंटू बीटा, त्याचं फॉर्म्युला काय, सी बाय ए. हा लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे, गणितामध्ये बरेच वेळा हा विचारला जाणार आहे, तुमच्या एक्झाममध्ये सुद्धा विचारला जाईल. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत समोरचं एक्झाम्पल, सॉल्ड एक्झाम्पल. ठीक आहे, इफ काय म्हटलेलं पहा, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² + 6x - 5 = 0,
देन फाइंड अल्फा प्लस बीटा एंड अल्फा इंटू बीटा, दोन गोष्टी फाइंड करायच्या. एक काय करायचं आहे, अल्फा प्लस बीटा फाइंड करायचं आहे किती आहे, त्यानंतर काय अल्फा इंटू बीटा फाइंड करायचं आहे किती आहे. अल्फा प्लस बीटा काय असते, अल्फा प्लस बीटा आपल्याला माहित आहे फॉर्म्युला काय आहे त्याचा, मायनस बी बाय ए, ठीक आहे. आणि अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय आहे, सी बाय ए, ठीक आहे. तर सर्वात पहिले काय करायचं, याला हे जे इक्वेशन दिलेलं आहे या इक्वेशनला कम्पेअर करायचं, ए बी सी काढून घ्यायचे. मग पाय इथे लिहिला 2x² + 6x - 5 = 0. कम्पेअरिंग इक्वेशन 2x² + 6x - 5 = 0 विथ ax² + bx + c = 0 वेअर a = 2 and b = 6 and c = -5. देअरफोर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/-b, -b ची व्हॅल्यू 6/2 दॅट इज -3 अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a दॅट इज इक्वल टू -5/2, ठीक आहे. ह्या ठिकाणी काय निघालं, अल्फा मल्टीप्लाइड बाय बीटा, आणि या ठिकाणी काय निघालं, अल्फा प्लस बीटा, दोन व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी मिळाल्या, ठीक आहे. समोरचं आपण उदाहरण पाहू आता, यामध्ये समोरच्या उदाहरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 2, द डिफरन्स बिटवीन द रूट, काय म्हटलेलं आहे पहा, द डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द इक्वेशन x² - 13x + k = 0 इज 7. डिफरन्स बिटवीन द रूट्स, आता डिफरन्स बिटवीन द रूट्स म्हणजे काय, दोन रूट्समधला डिफरन्स हा किती आहे म्हणते 7, फाइंड के, ठीक आहे. तर सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला, कम्पेरिंग x² - 13x + k = 0 विथ ax² + bx + c = 0 वेअर, आता बघा या ठिकाणी आपण कम्पेअर केलं, ax² + bx + c = 0 तर इथे काय झालं, a = 1, ठीक आहे, b = -13 अँड c = k, ठीक आहे. तर देन अल्फा अँड बीटा आ बी द रूट्स ऑफ द इक्वेशन, मग अल्फा अँड बीटा काय, रूट्स ऑफ द इक्वेशन. सर्वात पहिले अल्फा प्लस बीटा घेतलं, -b/(-13/1) दॅट इज 13/1 दॅट इज इक्वल टू 13. त्याच्यानंतर अल्फा मायनस बीटा किती म्हटलेलं आपल्याला, 7. तर याला गिवनमध्ये इक्वेशन नंबर काय दिलं, सेकंड. 13 जे होतं अल्फा प्लस बीटा याला 1, ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, ॲडिंग 1 and 2, आता दोघांना आपण ॲड केलं, ठीक आहे. तर ॲड जर केलं तर काय होईल पहा, इथे काय म्हटलं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 13 आणि अल्फा मायनस बीटा इज इक्वल्स टू 7 असं म्हटलं ना. तर हे काय झालं, गेट कॅन्सल, 2a = 13 + 7 = 20. देअरफोर a = किती आला, 10, म्हणजे अल्फा लिहायला, अल्फा = किती आला, 10, ठीक आहे. तर अल्फाची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी, 10 आली, ठीक आहे. मग 10 + बीटा म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13 फ्रॉम 1 मध्ये दिले ना, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13, मग बीटा इज इक्वल टू काय झालं, 3. बीटा इज इक्वल टू काय झालं, 3. मग अल्फा इंटू बीटा किती झालं, अल्फा इंटू बीटा पहा, ते तर माहितच आहे आपल्याला, c/a, ठीक आहे. मग या ठिकाणी आपण समोर काय केलं पहा, अल्फा इंटू बीटा c/a, ठीक आहे. देअरफोर अल्फाची व्हॅल्यू माहिती आहे 10, बीटाची माहिती आहे 3, सी कॉन्स्टंट माहीत नव्हतं तिथं काय होता, के ए माहीत आहे 1, ठीक आहे. मग के इज इक्वल्स टू काय झालं, 30, ठीक आहे. 10 × 3 = 30, केची व्हॅल्यू काय निघाली, 30. एवढं लक्षात आलं, सोपं होतं, पुन्हा एकदा रिपीट करून पाहाल, अजून व्यवस्थित लक्षात येईल, ठीक आहे. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल काय सांगतो, बा इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन x² + 5x - 1 = 0 देन फाइंड α³ + β³² (α²) + β² ठीक आहे. हे फाइंड करावं म्हणतो, तर कसं फाइंड करायचं, बघा x² + 5x - 1 = 0 पहिले ए बी सी आपण म्हणजे कम्पेअर केलं, कम्पेअर लिहायचं इथे, कम्पेअर गिवन इक्वेशन विथ कशासोबत ax² + bx + c = 0 सोबत, देअर a = 1, b = 5, c = -1. पहिले अल्फा प्लस बीटा काढला, किती निघाला, मायनस
5 माइनस बी बाय 5 टकला माइनस 5 ओवर 1 दैट इज इक्वल टू माइनस 5 अल्फा इंटू बीटा सी बाय दैट इज इक्वल टू माइनस 1 बाय 1 सी कितनी है माइनस 1 है ए कितनी है 1 है तो माइनस 1 ओवर 1 दैट इज इक्वल टू माइनस 1 ठीक है तो पहले का म्हटलं आता बघा आपल्याकडे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा दोघांच्या व्हॅल्यू मिळाल्या ठीक आहे तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब तर या ठिकाणी आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे ठीक आहे ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला तर ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय ए प्लस बी क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी ठीक आहे हा फॉर्म्युला आपल्याला माहीत असणं फार आवश्यक आहे हा फॉर्म्युला जर माहीत नाही आहे तर आपण याला सॉल्व करू शकत नाही आता बघा या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जसं इथे इथे अल्फा बीटा घेतलेला आहे हा फॉर्म्युला ए क्यूब बी क्यूबचा आहे ठीक आहे तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा तर इथे घेतलं अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहीत आहे मायनस 5 आहे टाकून दिली मायनस 5चा क्यूब मायनस 3 इंटू मायनस 1 मल्टीप्लाइड बाय मायनस 5 मायनस 5चा क्यूब किती झाला मायनस 1 टू 5 ठीक आहे त्यानंतर मायनस 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 प्लस ठीक आहे 5 एक 5 आणि 5 3 15 मायनस 15 मायनस 1 टू 5 मायनस 15 दॅट इज इक्वल टू मायनस 140 ठीक आहे म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती आला मायनस 140 हे आपलं या ठिकाणी आन्सर काढलं सेकंड एक्झाम्पल काय म्हणते अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आपल्याला माहीत आहे काय होते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर तर काय होते या ठिकाणी इज इक्वल्स टू ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस 2ab ठीक आहे हे ही उकल आपल्याला माहीत आहे ठीक आहे तर ए तसंच या ठिकाणी घेतलं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहीत आहे मायनस 5 ठीक आहे मग मायनस 5चा स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा बीटाची व्हॅल्यू माहीत आहे किती आहे मायनस 1 ती आपण या ठिकाणी टाकून दिली अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू या ठिकाणी टाकून दिली तर काय झालं मायनस 5चा स्क्वेअर 25 मायनस मायनस प्लस प्लस 2 दॅट इज अल्फा प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू 27 ठीक आहे तर या ठिकाणी आपलं ह्याच्यासुद्धा व्हॅल्यू निघून गेली समोर पाहू आता आपण समोर आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे लेट्स लर्न टू ऑप्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅविंग गिवन रूट्स ठीक आहे तर आता आपल्याला रूट्स दिलेले आहेत आणि आपल्याला काय काढायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं आहे ठीक आहे तर लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स तर आता या ठिकाणी व्हेरिएबल एक्स वापरलेला तुम्ही व्हेरिएबल वाय वापरू शकता एम वापरू शकता एन वापरू शकता एनी स्मॉल अल्फाबेट अल्फाबेट यू कॅन यूज ठीक आहे कोणतंही एनी स्मॉल अल्फाबेट यू कॅन यूज ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये एवढं लक्षात ठेवा तर इथे काय घेतलं आपण एक्स घेतला ठीक आहे तर एक्स इज इक्वल टू अल्फा और एक्स इज इक्वल टू बीटा ठीक आहे एक्स मायनस अल्फा इज इक्वल्स टू 0 और एक्स मायनस बीटा इज इक्वल्स टू 0 तर या ठिकाणी काय केलं आपण आपण याला जसा आपण जे पहिलेचे जे इक्वेशन होते ते आपण असे असे सोडवत जात होतो म्हणजे वरची स्टेप आपली ही राहत होती आणि खालची स्टेप आपली ही राहत होती आता या इक्वेशनला आपण उलटं सोडवलं ठीक आहे म्हणजे एक्सचे दोन रूट्स निघाले एक्स इज इक्वल टू 1 निघाला अल्फा आणि और एक्सचा काय निघाला सॉरी एक्सचा काय निघाला दुसरा बीटा एक्स इज इक्वल्स टू बीटा असे दोन रूट्स निघाले मग आपण काय केलं याला इकडे घेतलं एक्स मायनस अल्फा इज इक्वल्स टू 0 और एक्स सॉरी एक्स मायनस बीटा इज इक्वल्स टू 0 ठीक आहे म्हणजे काय झाले हे दोन क्वांटिटीज झाले मग याला आपण असं घेतलं एक्स मायनस अल्फा आणि एक्स मायनस बीटा इज इक्वल्स टू 0 हा जो ऑर होता ना याच्यानंतर असं नंतर याला सॉल्व केलं तर सॉल्व केलं तर कसं असं सॉल्व केलं एक्स इंटू एक्स एक्स इंटू बीटा
अल्फा इंटू एक्स एंड अल्फा इंटू बीटा, ठीक है। ये सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल्स टू झिरो, ठीक आहे। तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी म्हटलेलं आहे व्हेन टू रूट्स ऑफ इक्वेशन आर गिवन देन क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन बी ऑप्टेन, कॅन बी ऑप्टेन ॲज एक्स स्क्वेअर मायनस ॲडिशन ऑफ रूट्स एक्स, त्याला एक्सनी काय करायचं, ॲडिशन ऑफ रूट्स करायचं, त्यानंतर मल्टिप्लाइड बाय एक्स, त्याच्यानंतर प्रॉडक्ट ऑफ द रूट्स इज इक्वल्स टू झिरो। आणि हा अतिशय इम्पॉर्टंट काय एक फॉर्म्युला आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा, अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, ठीक आहे। एक्स स्क्वेअर मायनस ॲडिशन ऑफ रूट, ॲडिशन ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रॉडक्ट्स ऑफ द रूट्स इज इक्वल्स टू झिरो, ठीक आहे। आणि यावरून यावरून काय करू शकतो आपण, जर आपल्याला जर रूट्स दिलेले आहे, रूट्स दिलेले आहे, तर रूट्सवरून काय करायचं आपल्याला, इक्वेशन, इक्वेशन कोणतं, क्वाड्रॅटिक, ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं आहे, अलग लक्षात, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला काढायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, बा ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ॲक्टिव्हिटी करून पाहू आपण, ठीक आहे, ॲक्टिव्हिटी वन। तर ॲक्टिव्हिटी वनमध्ये काय म्हटलेलं आहे, एक्स स्क्वेअर, पा एक्स स्क्वेअर, ठीक आहे, राईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ ॲडिशन ऑफ द रूट इज टेन, रूट्सची ॲडिशन किती आहे म्हणते, टेन आहे, रूट्सची ॲडिशन किती आहे म्हणते, टेन, ऑलरेडी दिलेली ॲडिशन करू, तर ॲडिशन ऑफ रूट मल्टिप्लाइड बाय एक्स, आणि प्रॉडक्ट ऑफ द रूट्स किती आहे, नाईन, ठीक आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस नाईन इक्वल्स टू काय होईल, झिरो, इक्वल्स टू काय होईल, झिरो, आलं लक्षात। तर हे झाली एक आपली खूप छोटीशी ॲक्टिव्हिटी होती, ठीक आहे। सेकंड ॲक्टिव्हिटी काय म्हणते, व्हॉट विल बी द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ अल्फा, म्हणजे अल्फा म्हणजे काय, एक रूट दिलेला आहे टू, आणि बीटा काय दिलेलं, सेकंड रूट, ठीक आहे। तर काय करायचं, इट कॅन बी रिटर्न ॲज एक्स स्क्वेअर, पहिला कोणता होता, अल्फा प्लस बीटा, ठीक आहे, त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा, ठीक आहे, म्हणजे ॲडिशन ऑफ रूट्स, त्याच्यानंतर प्रॉडक्ट ऑफ रूट, तर या ठिकाणी काय झाला, इज इक्वल टू झिरो, दॅट इज, आता या ठिकाणी एक्स स्क्वेअर म्हणजे काय झालं, या ठिकाणी काय येईल, एक्स स्क्वेअर, तर एक्स स्क्वेअर तसंच असं येईल ना, एक्स स्क्वेअर म्हणजे वन एक्स स्क्वेअर, ठीक आहे, वन एक्स स्क्वेअर असं लिहावं लागेल आपल्याला, वन एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स, मायनस सेवन एक्स प्लस फाईव, टू फाईव झा टेन, ठीक आहे, टू फाईव झा टेन इज इक्वल्स टू झिरो, ठीक आहे। तर नोट दॅट इफ दिस इक्वेशन इज मल्टिप्लाइड बाय एनी नॉन झिरो नंबर, एनी नॉन झिरो नंबर, द रूट्स ऑफ इक्वेशन्स आर नॉट चेंज, काय म्हणतात पा, जर या पूर्ण इक्वेशनला कोणत्याही नॉन झिरो नंबरने जर तुम्ही मल्टिप्लाय केलं, तर एक्सचे जे काही रूट्स येतील, एक्सच्या ज्या काही व्हॅल्यूज येतील, एक्स इक्वल्स टू समथिंग ऑर एक्स इक्वल्स टू समथिंग, अशा ज्या दोन व्हॅल्यूज येतील, तर ह्या दोन व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या चेंज होणार नाही, आर नॉट चेंज म्हणतात, आर नॉट चेंज, ठीक आहे। फक्त एवढंच आहे की याला नॉन झिरो नंबरने मल्टिप्लाय करा, कोणते नॉन झिरो नंबरने, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा। हे सर्व तुमचं बेसिक्स आहे, आलं लक्षात, आणि हे तुम्हाला विसरायचं नाही आहे, ठीक आहे। तुम्ही आपला ऑडिओ व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही याला कितीही वेळा पाहू शकता, तुम्हाला जर कन्सेप्ट ज्या ठिकाणी अडला त्या ठिकाणी पुन्हा तुम्ही तो ॲक्सेस करून पाहू शकता, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। समोर पाहू आता आपण सॉल्ड एक्झाम्पल, ठीक आहे। सॉल्ड एक्झाम्पल काय म्हणते बा, ऑप्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर मायनस थ्री मायनस सेवन, व्हेरी सिम्पल। आता इथे दिलेलं आहे रूट्स काय म्हणलं, मायनस थ्री मायनस सेवन, तर इथे सर्वात आधी काय केलं आपण, अल्फा, अल्फा इज इक्वल टू काय केलं, अल्फा इज इक्वल टू, अल्फा इज इक्वल टू मायनस थ्री, अँड बीटा इज इक्वल टू काय केलं, बीटा इज इक्वल टू, बीटा इज इक्वल टू केलं मायनस सेवन, आलं लक्षात। म्हणजे एकाला अल्फा द्या आणि जनरली काय करायचं, सुरुवातीचा जो असतो त्याला अल्फा देऊन द्यायचं आणि दुसरा जो असतो त्याला बीटा देऊन द्यायचं, ठीक आहे, म्हणजे कन्फ्युजन राहत नाही। आता काय, अल्फा प्लस बीटा, ठीक आहे, ते करून टाकायचं पहिले, मायनस थ्री प्लस मायनस सेवन दॅट इज मायनस टेन, आणि अल्फा इंटू बीटा
माइनस थ्री मल्टीप्लाइड बाय माइनस सेवन। आणि हा तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट हे पाठ्यच करून घ्या, ठीक आहे? काय पा, याला लक्षात ठेवायचं आहे, याला विसरायचं नाही आहे, ठीक आहे? एक्स स्क्वेअर प्लस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू झिरो, दॅट इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन। काहीच नाही आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे इन द फॉर्म ऑफ अल्फा बीटा, अल्फा बीटाच्या फॉर्म, ठीक आहे? आता या ठिकाणी नुसतं व्हॅल्यूज टाकायचे, एक्स स्क्वेअर मायनस, ठीक आहे, मायनस टेन, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ही आली मायनस टेन, ही आपण इथं टाकून दिली, ठीक आहे, प्लस अल्फा इंटू बीटा 21 ही व्हॅल्यू या ठिकाणी टाकून दिली, ठीक आहे? तर काय झालं, एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस टेन एक्स प्लस 21 इज इक्वल्स टू झिरो। आलं एवढं लक्षात, एवढं लक्षात ठेवा, त्यानंतर समोर बघू आपण। लेट्स रिमेंबर, आता जे काही आतापर्यंत आपण पाहिलं ते सर्व लक्षात ठेवायचं आहे। चला ठीक आहे, काही हरकत नाही, एकदा पाहून घेऊ आपण, रिवाइज करून घेऊ। इफ पहिला पॉइंट म्हणते, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो, फर्स्ट अल्फा इज इक्वल टू मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन ट्वाईस ए, त्यानंतर बीटा इज इक्वल टू मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन ट्वाईस ए, अल्फा प्लस बीटा मायनस बी बाय ए, अँड सेकंड पॉईंट, फर्स्ट पॉईंट काय म्हणते हे सांगितलेलं आहे, हा ठीक आहे, हा आणि सेकंड पॉईंट काय म्हणतं की अल्फा प्लस बीटा मायनस बी बाय ए अल्फा इंटू बीटा सी बाय ए, ओके काही प्रॉब्लेम नाही, मायनस बी बाय ए सी बाय ए लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर नेचर, इम्पॉर्टंट पॉईंट, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी। नेचर जे आहे, रूट्सचं जे नेचर आहे कशावर डिपेंड आहे, बी स्क्वेअर मायनस फोर ए सीच्या व्हॅल्यूवर, हेन्स बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट, इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट अँड डिनोटेड बाय ग्रीक लेटर, काय म्हणतात याला, डेल्टा, काय म्हणतात, डेल्टा, ठीक आहे, डेल्टा। इफ डेल्टा इज इक्वल टू झिरो द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल इक्वल, रियल अँड इक्वल, इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन रियल अँड अनइक्वल, ठीक आहे, इफ डेल्टा इज लेस दॅन झिरो द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर नॉट रियल मीन्स इट्स इमॅजिनरी, इमॅजिनरी, ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं, इमॅजिनरी लिहायचं नाही, ठीक आहे, कारण आपल्याला काय दिलेला, नॉट रियल हा शब्द दिलेला आहे। फोर्थ, द क्वाड्रेटिक इक्वेशन, काय म्हटलेलं बा, द क्वाड्रेटिक इक्वेशन, द क्वाड्रेटिक इक्वेशन हूज रूट्स आर अल्फा अँड बीटा, तर त्यासाठी अल्फा अँड बीटा हे जर रूट्स आहे तर क्वाड्रेटिक इक्वेशन कसं राहील, असं राहील, ठीक आहे, आणि हे पाठच करून द्या, हे जर तुम्ही पाठ केलं, प्रॅक्टिस सेट 2.5 इज सेट 100%, ठीक आहे, 100% सेट झाला असं समजा। अजून मी याचा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेले नाही आहेत, म्हणजे सोडवून दिलेले नाही आहेत, तुम्हाला ऑटोमॅटिकच सोडवत आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। तर या ठिकाणी मी थांबतो, आपला प्रॅक्टिस सेट 2.5 बेसिक्स आपण पाहिलेला आहे, त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, धन्यवाद।